श्री हनुमान समाज सेवा प्रबोधिनी संस्थेच्या वतीने चिंचपाडा येथे व्यसन मुक्ती केंद्र सुरू झाले आहे. या केंद्राचे भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि उरणचे आमदार महेश बालदी यांच्या हस्ते शनिवारी उद्घाटन झाले. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी या केंद्राच्या माध्यमातून मिळणाऱ्या मार्गदर्शनाचा फायदा तरुणांना निश्चित मिळेल असा विश्वास व्यक्त केला. या व्यसनमुक्ती केंद्राच्या उद्घाटनावेळी कर्मयोगी संत दिलीप बाबा, भिक्कू कुलीन पुत्र वेरसभुजी स्थवीर, आर्या अम्रपाली माताजी, बाळाराम मुंडकर, रमेश मुंडकर, जितेंद्र मुंडकर, विजय मुंडकर, कमलाकर मुंडकर, शेखर मुंडकर, श्रीयश मुंडकर, निकेश मुंडकर, रुपेश मुंडकर, निलेश मुंडकर, योगेश मुंडकर, समीर केनी, शशिकांत भुईर, माजी सरपंच रविकांत भोपी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. सगळ्यात आधी आमदार महेश बालदीजी आणि मी आमच्या वतीनं आणि बाबांच्या वतीनं या व्यसन मुक्ती केंद्राचं उद्घाटन झालं असं आपल्या सर्वांसमोर जाहीर करतो. आणि मला खात्री आहे की अलीकडच्या काळामध्ये आपण ताणतणावाच्या वातावरणात जगत असतो, अशा वेळेला बरेच तरुण आपल्या ताण दूर करण्यासाठी कुठल्या तरी व्यसनाच्या वाटेला जातात आणि त्या व्यसनाच्या इतक्या आहारी जातात की त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त होतात. मी मुंडकरांना मनापासून धन्यवाद देतो की त्यांनी या दृष्टिकोनातून एक पाऊल उचललेलं आहे आणि आदरणीय दिलीप बाबा यांचं मार्गदर्शन घ्यायचं ठरवलेलं आहे. या सगळ्या परिसरामध्ये या आपण सर्वांच्या दृष्टिकोनातून एक आनंदाची गोष्ट आहे की ज्या वेळेला आपल्या परिसरामध्ये जेव्हा 12.5% त्याचं वाटप सुरू झालं त्यावेळेला खूप मोठ्या प्रमाणावरती आपल्या परिसरामध्ये व्यसनाची साधनं निर्माण झाली आणि त्याच्यातून अनेक कुटुंब बरबाद झालेली पण आपण पाहायला मिळाली. आता पुन्हा नव्यानं विमानतळ आणि या सगळे प्रकल्प येत आहेत, अशा वेळेला आपले सहकारी, आपल्या जवळचे परिवार या दिशेला जाऊ नये या भावनेतून मुंडकरजी आपण आपल्या सर्व सहकाऱ्यांनी मिळून हे पाऊल उचललंय आणि म्हणून विशेषत्वानं आज दोघंही भारतीय जनता पार्टीचे आमदार आम्ही या कार्यक्रमाला पाठिंबा देण्यासाठी म्हणून इथे आलेलो आहोत. या वाटचालीला मनापासून शुभेच्छा देत असताना येणाऱ्या भविष्य काळामध्ये आपण जे या परिसरामधल्या तरुणांना परिवारांना जे मार्गदर्शन कराल त्याचा इतका फायदा होईल की लोक व्यसनाधीनच होणार नाहीत आणि व्यसनाधीन झाले नाही तर व्यसन मुक्ती करायची गरज उरणार नाही अशा पद्धतीची परिस्थिती ही आपल्या या सर्व कार्यक्रमांच्या माध्यमातून हो या शुभेच्छा या निमित्तानं देतो.